रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या टिफिनसाठी काय बनवावे हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो आज मी आपल्याला घेऊन आलेले आहे सात दिवसांसाठी सात मेनू कार्ड म्हणजे आजचा वार सोमवार आज आपण वांग बटाट्याची भाजी आळूवडी मुगाचं वरण भात आणि भाकरी एवढं आज बनवणार आहोत चला तर सुरुवात करूयात त्यासाठी पहिल्यांदा आपण वांग बटाटा बनवणार आहोत आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं यामध्ये एक चमचा जिरं त्याचबरोबर कढीपत्त्याची छानपैकी फोडणी देऊन घ्यायची आहे मस्त हा ही फोडणी बसली की यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हा देखील या तेलामध्ये हलका ब्राऊन कलर येथ फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाला की यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्याचा कच्चेपणा जास्तपर्यंत ही देखील यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आता ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता मस्त बनवून ही तयार होते आता यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजची टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आणि ती यामध्ये ॲड करून घ्यायची टोमॅटोचा कच्चेपणा जास्तपर्यंत छान तेल सुट असतोपर्यंत आपल्याला टोमॅटो यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये रेग्युलर मसाले टाकून घ्यायचे म्हणजे पाव चमचा हळद पावडर चवीनुसार लाल तिखट किंवा घरगुती मसाला एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ आता बटाटे आपण यामध्ये पहिल्यांदा शिजून घेणार आहोत त्यानुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण बटाटे तीन मीडियम साईजचे बटाटे असे उभे काप करून घेतलेले आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने छान धुवून घ्यायचे आणि तर नंतरनंच त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता वांग बटाटा बनवणार आहोत वांग शिजण्यासाठी जास्त टाइम लागत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आणि नंतरनं वांग शिजवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून बटाटा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपण शिजवून घेणार आहोत आपला बटाटा बऱ्यापैकी शिजला गेलेला आहे आणि यामध्ये पाणी देखील आहे आता यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घेणार आहोत त्याचबरोबर हे छान मिक्स करून घ्यायचं मीठ जर कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ ॲड करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्या नंतर ना यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून पुढील तीन ते चार मिनिट एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे दोन्ही देखील शिजवून घ्यायचं आहे हवं तर थोडासा गरम मसाला देखील ॲड करू शकता आता आपण हा शिजवून घेऊयात मस्त आपली वांग बटाट्याची ही भाजी बनवून तयार झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आळूवडी आणि मुगाचं वरण बनवलेलं आहे याची रेसिपी मी आ, या आधी देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी नक्की देईल ते दोन्ही देखील दोन्ही देखील तुम्ही चेक करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका